बघा आज आपण शिकणार आहोत राज्यघटना. राज्यघटना निर्मिती वगैरे त्यामध्ये काय काय भानगडी होती तर सगळे आपण या ठिकाणी शिकणार आहोत. बघा तर राज्यघटनेबद्दल सांगायचं जर म्हटलं तर कायदे आणि नियम असणारं एक मोठं पुस्तक आपण याची अशी रचना करू शकतो. आता राज्यघटना हा समोर शब्द आल्यानंतर प्रत्येकाच्या समोर एकच वाक्य येते की ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली. म्हणजे राज्यघटनेचे शिल्पकार आपण त्यांना असं म्हणून सुद्धा ओळखतो. पण आता राज्यघटनेचे जर आपल्याला जर इतिहास बघायचा जर म्हटला तर रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणजे इसवी सन 17व्या शतकापासून आपल्याला बघावं लागते. पण आपण तिथपासून बघणार नाही तर बघू आपण की राष्ट्रीय सभा म्हणजे 1885 पासून बघणार आहोत. तर राष्ट्रीय सभेची स्थापना इसवी सन 1885 मध्ये म्हणजे 25 डिसेंबर 1885 रोजी राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. आता राष्ट्रीय सभेची स्थापना केली कोण होतं? सर ॲलन ह्यूम. कोणत्या व्यक्तीने केली ती? सर ॲलन ह्यूमनं राष्ट्रीय सभेची स्थापना 25 डिसेंबर 1885 रोजी केली. की या राष्ट्रीय सभेला आता आपण काँग्रेस म्हणून ओळखतो. त्यानंतर आणखी एक पक्ष होता मुस्लिम लीग नावाचा. या मुस्लिम लीग नावाच्या पक्षाची स्थापना 1905 मध्ये झालेली आहे. त्यानंतर बघा की राज्यघटना मानवाला असावी अशी मागणी माल्वेंद्रनाथ रॉय या व्यक्तीनं इसवी सन 1927 मध्ये कधी केली? इसवी सन 1927 मध्ये माल्वेंद्रनाथ रॉय या व्यक्तीनं भारताला एक राज्यघटना असावी अशी मागणी केली. त्यानंतर राष्ट्रीय सभेनं लगेच समोरच्या वर्षी यावर काही विचार केला असून आणि सध्याचं जे काँग्रेस आहे म्हणजे राष्ट्रीय सभा या राष्ट्रीय सभेनं इसवी सन 1928 रोजी या भारतीय राज्यघटना असायलाच पाहिजे अशी मागणी केली. म्हणजे माल्वेंद्रनाथ रॉयनी यांनी काय केलं की फक्त राज्यघटना असावी अशी मागणी केली तर राष्ट्रीय सभेनं असायलाच पाहिजे अशी मागणी केली. नंतर बघा की 1928 नंतर 1935 चा एक भारत सरकारचा कायदा असलेला लागला. या भारत सरकारच्या कायद्यालाच की काय म्हणतात तर भारतीय जी राज्यघटना आहे ही बऱ्याच प्रमाणात भारत सरकारचा कायदा 1935 या कायद्यावर आधारित आहे. आता यावर एक टीका केली होती पंडित नेहरू यांनी की ब्रेक असणारी परंतु इंजिन नसलेली गाडी, परिपूर्ण ब्रेक असलेली परंतु इंजिन नसलेली गाडी असं या भारत सरकारचा कायदा 1935 वर पंडित नेहरू यांनी एक टीका केली होती. आता या टीकेलाच कारण काय होतं तर या भारत सरकारचा कायदा असा मजबूत होता परंतु याला एक असं विशिष्ट कार्य किंवा याला असं एक विशिष्ट स्वरूप अस्तित्वात नव्हतं या कार्याला. या कायद्यानुसारच की भारताचा जो कारभार आहे 1935 ते 1950 पर्यंत राज्यघटना असली तर येईपर्यंत भारताचा कारभार या कायद्यानुसार चालला. परंतु कसं याला अस्तित्व नव्हतं. जसं की राज्यघटना आपण म्हणतो सध्या जो काही कारभार चालला राज्यघटनेनुसार चालला आहे असं याला स्वरूप नव्हतं. म्हणजेच इंजिन नसणारा डबा इंजिन नसणारी गाडी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा 1942 मध्ये एक त्रिमंत्री परिषद आली. या त्रिमंत्री परिषदेमध्ये काय झालं तर 3 मंत्री होते इंग्रज अधिकारी होते. त्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या 3 मंत्र्यांमुळे याला 3 मंत्री परिषद असं म्हटलं जाते. त्यामध्ये मंत्री कोण होते तर अलेक्झांडर पॅथिक लॉरेन्स आणि स्टॅफर्ड क्रिप्स असे 3 व्यक्ती होते. आता या व्यक्तीने एक आलेख तयार केला होता भारताच्या संदर्भात. मग या भारता संदर्भात आलेख केला होता याला विरोध करायला होता. कोणत्या गोष्टीमुळे विरोध होता तर या आलेखामध्ये त्रिमंत्री योजनेमध्ये 2 गोष्टी नव्हत्या. 2 गोष्टी म्हणजे कोणत्या तर भारताचं स्वातंत्र्य यामध्ये आहे असं कोणत्या ठिकाणी लिखित नव्हतं म्हणून त्याला राष्ट्रीय सभेनं विरोध केला होता. आणि त्यानंतर की मुस्लिमांचं वेगळं राज्य असावं असा या ठिकाणी कोणताही उल्लेख नव्हता म्हणून त्यांना मुस्लिम लीगनं विरोध केला होता. म्हणूनच की चलेच्या आंदोलन सुद्धा यावर घडलं होतं. त्यानंतर की याच ही जी त्रिमंत्री योजना आहे त्या त्रिमंत्री योजनेत जो आलेख होता यामधला बऱ्याच काही घटना अशा होत्या त्या भारताच्या बाबतीत चांगल्या होत्या. म्हणजे याचा फायदा घेत काय झालं की यामध्ये त्रिमंत्री योजनेमध्ये बऱ्याच काही संबंधित बाबी झाल्या असतात की यामध्ये काय तर भारताला स्वातंत्र्य देण्यात येईल अशी मागणी या ठिकाणी मान्य झाली. आणि त्यानंतर ही मागणी मान्य झाल्यानंतर भारताचा कारभार या इंग्लंडच्या घटनेनुसार नव्हे तर भारताच्या घटनेनुसार असावा यासाठी भारतीय राज्यघटना असावी. आणि यानुसारच इसवी सन 6 डिसेंबर 1946 रोजी कधी तर 6 डिसेंबर 1946 रोजी घटना परिषदेची निर्मिती झाली. मग घटना परिषदेची निर्मिती तुम्हाला प्रश्न विचारला जातो घटना परिषदेची निर्मिती कधी झाली तर 6 डिसेंबर 1946 रोजी. तर या घटना परिषदेचे जे काही सदस्य होते त्यामध्ये 380 पूर्ण सदस्य होते. त्यानंतर बघा या घटना परिषदेची जी निर्मिती आहे ती 6 डिसेंबरला झाली आणि 6 डिसेंबरनंतर लगेच 3 दिवसानंतर 9 डिसेंबरला याची पहिली बैठक झाली. आणि घटना परिषदेची पहिली बैठक तुम्हाला विचारली जाते याच्या एकूण 11 बैठका झाल्या. घटना परिषदेच्या 11 बैठका किती झाल्या तर 11 बैठका. त्यापैकी जी पहिली बैठक आहे ती पहिली बैठक झाली 6 डिसेंबरला निर्मिती झाली आणि 9 डिसेंबरला पहिली बैठक झाली. या पहिली बैठक झाली होती दिल्लीला. आता पहिल्या बैठकीचं प्रत्येक बैठकीचं
अध्यक्ष असतात. या बोर्डीचे अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा नावाचा एक व्यक्ती होता. त्या व्यक्तीचं कायमस्वरूपी नव्हे तर त्याला हंगामी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलं होतं. हंगामी अध्यक्ष पहिल्या बैठक म्हणजे 9 डिसेंबर 1946 हंगामी अध्यक्ष निवडले होते घटना परिषदेचे, तर ते होते सच्चिदानंद सिन्हा. तसंच याचे जे कायदेविषयक सल्लागार होते बी एन राव म्हणून होते, तर उपाध्यक्ष विचारले जातात ते मुखर्जी होते. मुखर्जी नावाचा जो व्यक्ती होता तो घटना परिषदेचा उपाध्यक्ष होता. लक्षात परत घ्या की घटना परिषदेचे अध्यक्ष हंगामी अध्यक्ष कोण होते, सच्चिदानंद सिन्हा. याचे उपाध्यक्ष कोण होते, तर उपाध्यक्ष होते मुखर्जी. आणि याचे जे घटनात्मक घटनात्मक न म्हणता येईल त्याला कायदेविषयक सल्लागार कोण होते, तर ते होते बी एन राव. हे तीन व्यक्ती लक्षात असू द्या. त्यानंतर बघा याची दुसरी बैठक बसली होती 11 डिसेंबर 1946 रोजी. 11 डिसेंबरला म्हणजे पहिली बैठक बसली 9 डिसेंबरला. यामध्ये हंगामी अध्यक्ष निवडण्यात आले सच्चिदानंद सिन्हा. दुसरी बैठक बसली 11 डिसेंबरला. आणि या ज्या एकूण बैठका ज्या होत्या त्या एकूण 11 बैठका होत्या. तर त्यापैकी दुसरी बैठक 11 डिसेंबरला बसली होती. या दुसऱ्या बैठकीमध्ये याचे कायमस्वरूपी अध्यक्ष निवडण्यात आले होते. ते कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. लक्षात असू द्या. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला तर घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि हंगामी अध्यक्ष विचारले तर सच्चिदानंद सिन्हा. घटना परिषदेची पहिली बैठक विचारली तर 9 डिसेंबरला, दुसरी बैठक 11 डिसेंबरला, तर जी शेवटची बैठक आहे ती शेवटची बैठक असणार 24 जानेवारी 1950 24 जानेवारी 1950 या कालावधीत एकूण 11 बैठका यामध्ये बसल्या होत्या. त्यानंतर बघा या जी घटना परिषद, या घटना परिषदेनंतर काही समित्या नेमण्यात आल्या. काही समित्या नेमण्यात आल्या, त्यामध्ये एकूण 12 समित्या होत्या आणि 8 उपसमित्या होत्या. त्यामध्ये महत्त्वाची समिती होती मसुदा समिती. लक्षात असू द्या. या समितीबद्दल बऱ्याच वेळा विचारलं आहे. मसुदा समितीलाच प्रारूप समिती किंवा घटना लेख समिती असं सुद्धा म्हणतात. या ठिकाणी या की मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 झाली. कधी झाली, भारताला स्वातंत्र्य भेटल्यानंतर. कधी झाली, तर ती 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समिती. आता घटना समितीची स्थापना कधी, 6 डिसेंबर 1946. घटना समितीची स्थापना 6 डिसेंबर 1946, तर मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947. तर यामध्ये 9 सदस्य होते. या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. मसुदा समितीला प्रारूप समिती किंवा घटना लेख समिती असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर बघा या घटनेअंतर्गत मसुदा समितीनं जो काही मसुदा तयार केला, घटना तयार केली, या घटनेनंच आपल्याला लोकशाही आपण त्या म्हणतो की भारताचा राज्यकारभाराचा सायकल लोकशाही आपण घटना म्हणतो की भारत हा लोकशाही देश आहे. तर लोकशाही म्हणजेच काय, तर याला चार गोष्टीमुळे आपण स्वतःला लोकशाही म्हणू शकतो. तर ते चार आधारस्तंभ कोणते, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि प्रसार माध्यम. आता कायदे मंडळ म्हणजे काय, की जे काही कायदे आपल्याला या ठिकाणी आहेत, अस्तित्वात आहेत, त्या कायद्याअंतर्गत आपण काय करतो की आपलं स्वतःचं संरक्षण करू शकतो. आता हे कायदे कोण तयार करतो, तर कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ मंडळ म्हणजे काय, तर संसद, लोकसभा, राज्यसभा, तसंच विधिमंडळ, विधान परिषद, विधानसभा. आणि यामध्ये कार्यरत असणारे जे काही मंत्री आहेत ते पूर्ण मंत्री, जसं की पंतप्रधान वगैरे, राष्ट्रपती, हे सगळे या कार्यकारी मंडळात येतात. कार्यकारी मंडळाला पण आपल्यासाठी जबाबदार असतात. कार्यकारी मंडळ कायदे तयार करतं, म्हणजे कायदे मंडळ आपल्यासाठी अस्तित्वात आहे. त्यानंतर बघा न्यायमंडळ, की आपल्यावर कुठलाही अत्याचार झाला असं आपण न्यायमंडळ मागू शकतो, तर यासाठी न्यायमंडळ असलेलं जाईल. त्यानंतर बघा प्रसार माध्यम, आपल्यावर काही जर अन्याय झाला असेल तर या प्रसार माध्यमाच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांना त्या प्रसार करतो आणि त्या प्रसारावर यावर न्याय मागण्याची एक प्रयत्न करतो. आता बघा, तर यावर आणखी एक प्रश्न यावर निर्माण होतो की बा आपलं हे काही जे न्यायिक मंडळ आहे ते न्यायिक मंडळ कसं कार्य करतं. तर स्थानिक लेवलवर कुठलं न्यायिक मंडळ असणार आहे, तर जे तालुक्याच्या ठिकाणी असतंय त्याला दंडाधिकारी न्यायालय असतंय. त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी असतं त्याला जिल्हा सत्र न्यायालय म्हणतात. विभागाच्या ठिकाणी असतंय त्याला विभागीय न्यायालय म्हणतात. त्यानंतर यानंतर विभागीय न्यायालयाच्या नंतर येत आहे खंडपीठ न्यायालय. खंडपीठ न्यायालय याच्या नंतर येत आहे की उच्च न्यायालय. उच्च न्यायालयानंतर येत आहे सर्वोच्च न्यायालय. आणि सर्वोच्च न्यायालयानंतर येत आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय. आता बघा की याची जर आपण रचना बघितली तर आंतरराष्ट्रीय आपलं आंतरराष्ट्रीय न्यायालय महाराष्ट्राचं कोणत्या ठिकाणी हे करण्यात आल्या. म्हणजे पूर्ण देशादेशाचं जर काही केस असेल तर कुठं स्वतंत्र झालं तर हे करण्यात आलं या ठिकाणी. म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे तर हे करण्यात आले आहे. तसं आपलं राष्ट्रीय म्हणजे सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे, तर दिल्ली या ठिकाणी. दिल्ली येथील न्यायालयाला सर्वोच्च न्यायालय असं म्हणतात. त्यानंतर महाराष्ट्राचं उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी, तर मुंबई. आता लक्षात असू द्या की प्रत्येक राज्याला एक उच्च न्यायालय त्याच्या राजधानीच्या ठिकाणी असते. परंतु महाराष्ट्रातलं मुंबई हे उच्च न्यायालय दोन राज्यांनी मिळून आहे. तर पहिलं राज्य महाराष्ट्र,
महाराष्ट्राची राजधानी आहे आणि गोवा गोव्याचं सुद्धा उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी लक्षात असू द्या. नंतर बघा आपलं खंडपीठ न्यायालय 3 आहे तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ विचारलं जातं 3 खंडपीठ आहे तर नागपूर औरंगाबाद आणि पणजी. मग औरंगाबादचं नाव आता चेंज झालेलं आहे संभाजीनगर असं लक्षात असू द्या. त्यानंतर विभागीय न्यायालय सध्या आम्ही अमरावती राहतो म्हणून आपलं होऊन असणार आहे अमरावती आणि जिल्हा न्यायालय सुद्धा अमरावतीच असणार. बघा नंतर की या राज्यघटनेअंतर्गत काही बघा की जे काही मानक आहेत त्या मानकापैकी आपण पहिलं मानक येणार आहे राष्ट्रध्वज. आता राष्ट्रध्वज कोणता आहे आपला तिरंगा. आता बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो तिरंग्यामध्ये एकूण रंग किती आहेत तर तिरंग्यामध्ये एकूण 4 रंग आहेत म्हणजे वरी केशरी मध्ये पांढरा खाली हिरवा रंग अशोकचक्र शोभत निळसर रंग. म्हणजे असे एकूण 4 रंग आहेत केशरी पांढरा हिरवा आणि अशोकचक्राचा जो रंग आहे तो निळा रंग असे एकूण 4 रंग आहेत. तर हा जो राष्ट्रध्वज आहे हा राष्ट्रध्वज तयार करण्याचा मान अगोदर कोणाला देण्यात आला तर वी दा सावरकर विनायक दामोदर सावरकर या व्यक्तीला राष्ट्रध्वज तयार करण्याचा मान सर्वप्रथम देण्यात आला. तर सर्वप्रथम भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा राष्ट्रध्वज तयार झालाय आणि तयार झाल्यानंतर याला फडकवण्याचा जो मान आहे तो कोणाला देण्यात आला तर अरविंद घोष. लक्षात असू दे हे नाव लक्षात असू दे या नावावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे राष्ट्रध्वज तयार करण्याचा मान विनायक दामोदर सावरकर तर तो फडकवण्याचा मान कोणाला मिळण्यात आला अरविंद घोष. कोणाला देण्यात आला तो अरविंद घोष. तर यावर आणखी एक प्रश्न बघा इतिहासामधला प्रश्न असंही सुद्धा म्हणू शकता की राष्ट्रध्वज म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर भारताचा जो राष्ट्रध्वज आहे तिरंगा तर या तिरंगा कुठलं चिन्ह होतं जसं की अशोकचक्राचं चिन्ह सध्या आहे त्या अशोकचक्रामध्ये एकूण 24 सारे आहेत त्याचा रंग कोणता आहे तर निळा आहे. अशोकचक्र हे जे अशोकचक्र आहे ते कोणत्या ठिकाणाहून घेतले तर सारनास्तूप या ठिकाणाहून घेतलेले सम्राट अशोकाचं आहे. सम्राट अशोकाचं सारनास्तूपवरून अशोकचक्र घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे जे आर्या आहेत त्या 24 सारे आहेत तसंच जे काही म्हणजे त्याचा जो अर्थ आहे तो कसा आहे तर गतीचं प्रत्येक एक प्रतीक आहे. बघा तर यावर जे काही अशोकचक्र आहे अशोकचक्राच्या अगोदर त्यावर कोणतं चिन्ह होतं ते कशाचं चिन्ह होतं तर आपलं महात्मा गांधी यांचं जो काही चरखा आहे त्या चरख्याचं चिन्ह आपल्या राष्ट्रध्वजाच्या अगोदर होतं. ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यावर कशाचं चिन्ह घेण्यात आलं मग त्या चरख्याच्या ऐवजी अशोकचक्राचं चिन्ह घेण्यात आलं हे एक लक्षात असू द्या. तर सर्वात अगोदर भारताचा राष्ट्रीय ध्वज प्रश्न लक्षात असू द्या की भारताचा राष्ट्रध्वज सर्वात अगोदर देशाबाहेर फडकवण्याचा मान कोणाला देण्यात आला तर तो सर्वात अगोदर फडकवला कोण होता तर मादाम भिकाजी कामा. कोण फडकवला होता मादाम भिकाजी कामा यांनी स्टुटगार्ड जर्मनी या ठिकाणी फडकवला होता. स्टुटगार्ड जर्मनी या देशात फडकवला होता तर तो फडकवला होता 1907 कधी फडकवला होता तो 1907 हा प्रश्न लक्षात असू द्या की दोन प्रश्नामध्ये फरक आहे. राष्ट्रध्वज तयार करण्याचा मान विदा सावरकर यांना देण्यात आला. राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान सर्वप्रथम स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वप्रथम कोण फडकवला अरविंद घोष. तर स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर हा राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान कोण मिळवला मादाम भिकाजी कामा. कोणत्या ठिकाणी फडकवला तर स्टुटगार्ट जर्मनी या ठिकाणी. कधी फडकवला तर 1907 फडकवला बरोबर. तर त्यानंतर बघा या राष्ट्रध्वजाचं जे काही लांबी आणि रुंदीचं प्रमाण हे किती आहे तर 3 असतो. यातली लांबी किती आहे तर 3 भाग तर रुंदी 2 भाग असते. तर रुंदी कशाला म्हणतात तर जी काही झेंड्याची उंची आहे त्या उंचीलाच रुंदी असं म्हणतात. ती 2 भाग असते आणि लांबी 3 भाग असते. त्यानंतर बघा की राष्ट्रगीत भारतानं राष्ट्रगीत कधी स्वीकारलं तर 22 जानेवारी 1950. आता राष्ट्रगीत कोण लिहिलं असाही प्रश्न विचारला जातो. गीतांजली या कादंबरीतून राष्ट्रगीत घेतलेलं आहे. राष्ट्रगीत कशाला म्हणतात तर जनगणमन. राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गान या दोघांमध्ये फरक आहे. तो फरक जाणून घ्या. राष्ट्रगीत जनगणमन आहे तर राष्ट्रीय गान वंदे मातरम म्हणजे म्हणतो आपण ते वंदे मातरम आहे. त्यापैकी राष्ट्रगीत जे आहे जनगणमन हे 22 जानेवारी 1950 रोजी भारतानं स्वीकारले. तर हे कोणत्या कादंबरीतून घेतलं तर गीतांजली या कादंबरीतून त्याला घेतलेलं आहे. आता बाकीचा जो भाग आहे राज्यघटनेचा की याबद्दल आणखी मानक आहेत ते मानक कोणकोणते त्याचे निर्माण कोण केलं काय ते कधी लागू करण्यात आलं कधी स्वीकारलं भारतानं हे आपण नंतरच्या समोरच्या भागात पाहूया.